नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कुक्कुटपालन व्यवसायामधील महत्त्वाचा घटक पोल्ट्री शेडमधील टेम्परेचर किंवा आपल्या कोंबडीच्या शेडमधील तापमान किती असायला पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहे. आपण वर्षभर कुक्कुटपालन करतो आणि वर्षभरामध्ये 3 ऋतूमध्ये वेगवेगळं तापमान आपल्याला आपल्या शेडमध्ये किंवा बाहेरच्या वातावरणात प्रत्येक ऋतूमध्ये तापमानात होत असलेले बदल आपल्याला लक्षात येतात. तर ऋतूनुसार वातावरणातील तापमानात होणारे बदल या गोष्टी समजून घेऊन जर आपण आपल्या शेडमधील तापमान कोंबडीला पिलांना योग्य असे ठेवले तर आपल्या कोंबडी पिलांची कोंबडीची योग्य रीतीने वाढ होते. आत्ता आपण हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शेडमध्ये जी जाळी आहे किंवा ब्रूडिंगसाठी रूमला ज्या खिडक्या आहेत अशा जागी आपण जर गोणपाटाचे आच्छादन दिले तर बऱ्यापैकी बाहेरील थंड हवा आपण मध्ये येण्यापासून रोखू शकतो. त्यामुळे शेडच्या आतील टेम्परेचर हे गरम ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला एक दिवसाच्या पिलापासून ते कोंबडी मोठी होईपर्यंत किती तापमानाची गरज आहे हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. तर आपण पाहूया की एक दिवसाच्या पिलापासून कोंबडी मोठी होईपर्यंत आपल्या शेडमध्ये किती तापमान असायला पाहिजे. एक दिवसाची पिल्लं जेव्हा आपण शेडवर आणतो तर अशा एक दिवसाच्या पिलांना एक दिवसापासून ते 3 दिवसापर्यंत आपल्या शेडमधील तापमान हे 35 डिग्री सेल्सिअस एवढे ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर 4 ते 7 दिवसामधील तापमान हे 33 डिग्री सेल्सिअस ठेवणे गरजेचे आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पिलांचं वय जसं वाढत जाईल त्याप्रमाणे आपल्या शेडमधील तापमानात आपल्याला घट करत जायची आहे. पण ती कशा पद्धतीची असणे गरजेचे आहे ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे. 8 ते 14 दिवस वयाच्या पिलांसाठी आपल्या शेडचे तापमान हे 31 डिग्री सेल्सिअस असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 12 ते 21 दिवसाच्या वयाच्या पिलांसाठी आपल्या शेडचे तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर 22 ते 28 दिवस वयांच्या पिलांसाठी तापमान हे 26 डिग्री असणे गरजेचे आहे. त्यानंतर 29 ते 35 दिवस वयाच्या कोंबडींसाठी तापमान शेडमधील तापमान 23 डिग्री सेल्सिअस असणे गरजेचे आहे. साधारणतः 35 दिवसानंतर या कोंबड्या आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर ते म्हणजे 35 दिवसानंतर आपल्याला आपल्या शेडचे तापमान हे 21 डिग्री सेल्सिअस एवढे ठेवायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण एक दिवसाच्या पिलांचे त्यांचं वय 35 दिवस होईपर्यंत तापमान आपल्या शेडचे व्यवस्थित ठेवले तर पिलांची वाढ चांगली होते व मरतुकीचे प्रमाण हे कमी राहते. त्याचबरोबर काही बारकावेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण इथं पाहू शकतो की इलेक्ट्रिक ब्रूडरच्या खाली कोंबडीच्या पिलांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ त्यांना गरम हवेची गरज आहे, गरम तापमानाची गरज आहे. त्यामुळे अशा वेळी आपल्या शेडमधील बल्ब किंवा ब्रूडर हे आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे. आपण इथं जर पाहिलं तर बल्ब
च्या खाली पाहतोय आपण की पिलांची संख्या ही थोडी कमी दिसत आहे, तर आपण समजू शकतो की इथं तापमान थोडं वाढलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपण सातत्याने आपल्या शेडमध्ये पाहून तापमान वाढवणे किंवा कमी करणे अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्या शेडचं तापमान आपण व्यवस्थितपणे ठेवू शकतो व यामुळे आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. धन्यवाद.